नमस्कार। ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचे मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। गेल्या काही दिवसापासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत। मागील भागात ठरवल्याप्रमाणे महादशाच्या फळांची दिशा ठरवण्यासाठी उदाहरण म्हणून अष्टक वर्गातली एक कुंडली आपण आजच्या भागात घेत आहोत। अष्टक वर्गातून महादशेचं फळ कसं ओळखावं हे त्या पत्रिकेच्या अभ्यासातून आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी आपण ही धनु लग्नाची कुंडली घेतली आहे। खरं बघायला गेलं तर कुंडली मी थोडी वेगळी निवडलेली आहे। अत्यंत संघर्षाची स्थिती आज या जातकाची सुरू आहे, कारण आता या जातकाला राहूची महादशा सुरू असून दिनांक 24 एप्रिल 2022 पर्यंत ती असणार आहे। सन 1993 साली जातकाचा जन्म झालेला, ज्यावेळी जन्म झाला तेव्हा त्याला चंद्राची महादशा सुरू होती, त्यानंतर मंगळाची महादशा सुरू झाली, त्यानंतर राहूची महादशा सन 2004 लागली आणि ती 22 आहे। सर्वाष्टक वर्गाच्या नियमाप्रमाणे आपण जेव्हा राहू या ग्रहाच्या महादशेचा विचार करतो तेव्हा राहू वृश्चिक राशीत विराजमान आहे। वृश्चिक राशीला अष्टक वर्गामध्ये फक्त 18 गुण मिळालेले आहेत। एकंदरीत राहूची महादशा जातकाला प्रचंड संघर्षाची गेलेली आहे, अजूनही तिचा अवधी बाकी आहे, म्हणजे अजून काही काळ जातकाला संघर्ष करावा लागणार आहे। या वर्षांमध्ये जातकाला आयुष्यातील अत्यंत वाईट अनुभव प्राप्त झाले आहेत। सन 2022 जातकाला गुरु महाराजांची महादशा सुरू होईल। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। धनु लग्नाच्या या पत्रिकेत लग्नेश गुरु महाराज लाभस्थानात विराजमान आहेत, मात्र तिथे त्याच्या शत्रूची राशी येते। त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला बरेच मुद्दे याच्या पुढचे विचारात घ्यावे लागतील। मात्र आज जेव्हा आपण अष्टक वर्गाने अभ्यास करीत आहोत आणि हा विचार करतोय की अष्टक वर्गाप्रमाणे या जातकाला गुरुची महादशा कशी जाईल, तर गुरु महाराज लाभस्थानात बसलेले आहेत। तिथे त्यांचे शत्रू म्हणजे शुक्राची तूळ रास येते। अष्टक वर्गात या स्थानाला 45 एवढे भक्कम गुण प्राप्त झालेले आहेत। मागच्याही भागात आपण चर्चा केली की एखाद्या स्थानाला 28 गुण प्राप्त होत असतील तर ते स्थान जातकाला बऱ्यापैकी शुभ फळ करून देणारं ठरतं। 30 गुणांच्या वर असतील तर त्यातून चांगली फळं मिळतात। 35 बिंदू असल्यास भक्कम फळं मिळतात आणि 40 वर जेव्हा एखाद्या स्थानाचे बिंदू जातात तेव्हा त्या स्थानाची भरभराट होत असते। येथे गुरु महाराज तूळ राशीत बसलेले आहेत आणि सर्वाष्टक वर्गात लाभस्थानाला 45 एवढे भक्कम बिंदू मिळालेले आहेत। आता प्रश्न असा उपस्थित होतो की मिळालेल्या या 45 गुणांमध्ये गुरु महाराजांनी स्वतः किती गुण दिलेले आहेत, तर त्याचं उत्तर आहे 6। म्हणजे एकूण 8 बिंदूपैकी 6 बिंदू गुरु महाराजांनी या स्थानाला दिलेले आहेत। त्यामुळे ही महादशा जातकाला भक्कम प्रगतीची जाईल। मी हे त्या जातकाला अगोदर सांगितलेले देखील आहे। तेव्हा या जातकाला खरं तर आश्चर्य वाटत होतं, कारण त्याचं आयुष्य मागील काही वर्षापासून अत्यंत संघर्षाचं सुरू आहे। अत्यंत अशा दुःखाचा काळ तो सोसतोय। त्यामुळे मी जेव्हा त्याला सांगितलं की 2022 तुझ्या आयुष्यात प्रचंड मोठा बदल होईल तेव्हा ते त्याला पचायला थोडंसं अवघड होतं, पण विश्वास असल्यामुळे त्यांनी ते ऐकलं। आता आपण त्यांच्या याच महादशेचा अभ्यास करणार आहोत।
सर्वाष्टक वर्गात मिळालेल्या एकूण बिंदूवरून विचार केला असता जातकाला गुरु महाराजांची ही महादशा अत्यंत उत्तम जाईल हे 100% खरं आहे. ती जातकाला आर्थिक उन्नती प्राप्त करून देईल हेही 100% खरं आहे. धनु लग्नाला गुरु महाराज लग्नेश आणि चतुर्थेश आहे, त्यामुळे त्यांच्या कृपेने जातकाचं व्यक्तिमत्व समृद्ध होईल, वास्तूचा लाभ होईल, वाहन सुख देखील प्राप्त होऊ शकतं. पुढील 16 वर्षात हे सर्व होणार आहे हे अगदी 100% खरं आहे. मात्र ही महादशेची 16 वर्ष एकसारखी लाभदायक जातील का? तर असं कधीच होत नसतं. कारण गुरु महाराज हे महादशानात आहेत, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार अंतर्दशानात देखील जातकावर खूप मोठा प्रभाव पाडत असतो. त्यामुळे जसजशी अंतर्दशा बदलत जाईल तसतशी प्रभावाची दिशा देखील बदलत जाईल. त्यामुळे अंतर्दशेचं फळ देखील आपल्याला अष्टकवर्गाच्या माध्यमातून बघायचं आहे. गुरु महाराजांची महादशा लागल्यावर सर्वप्रथम गुरु महाराजांचीच अंतर्दशा येते. त्यानंतर 11 जून 2024 रोजी शनी महाराजांची अंतर्दशा त्या जातकाला सुरू होईल. आता सर्वाष्टक वर्गात किंवा शनी महाराजांच्या भिन्नाष्टक वर्गात जेव्हा आपण पाहतो तेव्हा शनी महाराज आपल्या स्वराशीत म्हणजे कुंभ राशीत बसलेले आहेत. तिथे त्यांनी 3 गुण दिलेले आहे आणि तृतीय स्थानाचे जेव्हा आपण गुण पाहतो तेव्हा त्या स्थानाला 28 बिंदू प्राप्त झालेले आहे. म्हणजे आपल्या दोन्ही नियमांचा विचार केला असता शनी महाराजांची ही अंतर्दशा जातकाला लाभदायक, लहान मोठे प्रवास देणारी आणि जातकाच्या कर्तृत्वात वाढ करणारी ठरेल. शनी महाराजांच्या अंतर्दशेनंतर बुधाची अंतर्दशा जातकाला 24/12/2026 रोजी सुरू होईल. बुध हा पत्रिकेत लग्नस्थानात म्हणजे धनुराशीत बसलेला आहे. या स्थानाला 26 बिंदू मिळालेले आहेत. या स्थितीला आपण फार आकर्षक किंवा लाभदायक म्हणू शकत नाही. मात्र बुध सर्वाष्टक जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं की बुध या ग्रहाने तिथे 6 गुण दिलेले आहेत. एकंदरीत हा काळ तुलनेने मध्यम स्वरूपाचा जाईल. बुध या पत्रिकेत सप्तमेश आणि दशमेश आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम हे जोडीदाराचं आणि दशम हे व्यवसायाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तसेच दशम हे अर्थत्रिकोणातील एक महत्त्वाचं स्थान म्हणूनही ओळखलं जातं. त्या दृष्टीने विचार केला असता या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो, मात्र घरात अशांतता तयार होईल, त्याचा त्रास जातकाला होऊ शकतो. बुधाच्या अंतर्दशेनंतर जातकाला केतू या ग्रहाची अंतर्दशा 31/2029 रोजी सुरू होईल. या पत्रिकेत केतू 6ष्टम स्थानात विराजमान आहे आणि अष्टक वर्गात या स्थानाला 33 बिंदू मिळालेले आहेत. राहू आणि केतू हे 2 ग्रह अष्टक वर्गात नसतात, मात्र येथे संकेत दिलेले आहेत की राहूचे फळ बघायचे असेल तर शनी महाराजांचे बिंदू बघावे आणि केतूचे फळ बघायचे असेल तर मंगळ ग्रहाचे बिंदू बघावे. कारण शनी सम राहू आणि मंगळ सम केतू हे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. त्यानुसार सर्वाष्टक वर्गात 6ष्टम स्थानाला 32 बिंदू आहेत आणि तिथे केतू बसलेला असून मंगळाने तिथे 5 बिंदू दिलेले आहेत. एखाद्या स्थानाला बुध किंवा गुरु महाराज 5 बिंदू देतात तेव्हा त्याला आपण सामान्य चांगले गुण मानतो. मात्र मंगळ किंवा शनी महाराज जेव्हा 5 बिंदू देतात तेव्हा ते सर्वोत्तम बिंदू मानले जातात. कारण मूळतः मंगळाकडे फक्त 39 बिंदू असतात, त्यापैकी 5 बिंदू जर एखाद्या स्थानाला प्राप्त होत असतील तर ती मोठी बाब असते. त्यामुळे केतूची ही अंतर्दशा जातकाला अत्यंत लाभदायक जाईल
या काळात नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. आपला एक सामान्य समज असतो की केतूची अंतर्दशा केत छुडाये खेत यानुसार प्रत्येकाला कठीण जाते. मात्र कधी कधी अशी पत्रिका देखील बघायला मिळते की ज्या जातकाला केतूची अंतर्दशा ही लाभदायक जाणारी असेल. केतूच्या अंतर्दशेनंतर शुक्राची अंतर्दशा येईल, म्हणजे गुरु महाराजांच्या महादशेअंतर्गत 7 मार्च 2030 ते 5 नोव्हेंबर 2032 या काळात जातकाला शुक्राची अंतर्दशा असेल. शुक्र या पत्रिकेत धनु राशीत बसलेला आहे. त्याने भिन्नाष्टक वर्गामध्ये 4 गुण या स्थानाला दिलेले आहेत, म्हणजे दोन्ही दृष्टीने विचार केला असता या स्थानाला देखील सामान्य गुण आहेत आणि ग्रहाला देखील सामान्यच गुण म्हणता येईल. कारण शुक्राला 4 बिंदू मिळणे म्हणजे फार जास्त मिळालेत असं म्हणता येत नाही. त्यानुसार फळांचा विचार केला असता शुक्राची ही अंतर्दशा जातकाला थोडी स्थिरावल्यासारखी जाऊ शकते. मागील काही काळात जातकाच्या प्रगतीची जी गाडी उंच उडत होती ती मध्यम स्तरावर येईल, किंवा आयुष्यात जी एकसारखी प्रगती सुरू होती ती कुठेतरी एका समांतर रेषेवरती येईल. शुक्राच्या अंतर्दशेनंतर जातकाला रवीची अंतर्दशा लागेल. रवी देखील धनु राशीत आहे. धनु राशीत रवीने 3 बिंदू दिलेले आहेत. एकंदरीत या स्थानाला 26 बिंदू आणि रवीचे 3 बिंदू या दृष्टीने विचार केला असता रवीची ही अंतर्दशा जातकाला मध्यम स्वरूपाची जाईल. रवीनंतर चंद्राची अंतर्दशा सुरू होईल. या पत्रिकेत चंद्र वृषभ राशीत विराजमान आहे. सर्वाष्टक वर्गात त्या स्थानाला 32 बिंदू मिळालेले आहेत आणि चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गात 5 बिंदू मिळालेले आहे. त्यामुळे हीच अंतर्दशा जातकाला भाग्याची जाईल. 24 ऑगस्ट 2033 ते 24 डिसेंबर 2034 हा कालखंड चंद्राच्या अंतर्दशेचा असेल आणि तो जातकासाठी पुन्हा एकदा प्रगतीकारक ठरेल. चंद्राच्या अंतर्दशेनंतर मंगळाची अंतर्दशा येईल. मंगळ या पत्रिकेत धनु राशीत आहे. भिन्नाष्टक वर्गात त्याने 3 बिंदू दिलेले आहेत. मंगळाचे 3 बिंदू म्हणजे ही काही वाईट स्थिती म्हणता येत नाही, कारण आपण आधीही चर्चा केली त्याप्रमाणे मुळात मंगळाजवळ फक्त 39 बिंदू असतात. त्या दृष्टीने विचार केल्यास ही अंतर्दशा जातकासाठी सामान्य मात्र थोडी प्रगतीची राहील. मंगळाची अंतर्दशा संपल्यानंतर सर्वात शेवटी राहूची अंतर्दशा येईल. राहू आपण सुरुवातीलाच पाहिलं की तो व्ययस्थानात आहे, तिथे फक्त 18 बिंदू आहेत. परिणामी ही अंतर्दशा जातकाला अत्यंत त्रासाची जाऊ शकते. या पद्धतीने अष्टक वर्गात आपण गुरु महाराजांच्या महादशेत म्हणजे 16 वर्षाच्या फळांचं विभाजन करू शकतो आणि त्यानुसार महादशेची मिळणारी फळं देखील समजून घेऊ शकतो. मात्र हा एक प्रकार झाला. फक्त एका मार्गाने बघून कोणत्याही कुंडलीचा अभ्यास पूर्ण होत नाही. महादशा पाहताना 2 प्रकारे आपण महादशांच्या फळाची विभागणी करतो, म्हणजे गुरु महाराजांची 16 वर्षाची महादशा मात्र ती अंतर्दशेप्रमाणे बदलत जाते. हा एक भाग झाला. यातील दुसरा भाग म्हणजे या 16 वर्षात गुरु महाराजांचं जसं गोचर सुरू असतं त्या पद्धतीने फळांची दिशा बदलत जाते. तर आज आपण गुरु महाराजांच्या महादशेत येणाऱ्या अंतर्दिशेनुसार फळांची दिशा कशी बदलत जाईल याचा अभ्यास केला. गुरु महाराजांच्या गोचरनुसार आता पुढील अभ्यास करणार आहोत की गुरु महाराजांच्या गोचरनुसार फळांची दिशा कशी बदलत जाईल. एकंदरीत कोणत्याही ग्रहाची महादशा आणि अंतर्दशा समजून घेण्यासाठी आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं लागतात.
ते नकाशे आपल्या डोळ्यासमोर असले की आपल्याला पटकन कळतं की होय, या स्थानाला इतके बिंदू किंवा गुण आहेत, या ग्रहाने इतके बिंदू दिलेले आहे. फक्त एवढंच बघितलं म्हणजे महादशेचं फळ आपल्यासाठी अत्यंत स्पष्ट होतं. यामध्ये अजून एक विभाग येतो, तो म्हणजे कक्षा होय. महादशेत अंतर्दशेचं फळ बघत असताना आपण बघत असतो की एखादा ग्रह कोणत्या कक्षेतून प्रवास करीत आहे, त्यानुसार देखील त्याचं फळ ठरतं. आता आपण ज्या जातकाची पत्रिका बघतो आहे त्याला सन 2022 गुरु महाराजांची महादशा लागणार आहे. गुरु महाराजांच्या महादशेत या 16 वर्षामध्ये कोणत्या ग्रहांची अंतर्दशा चांगली जाईल किंवा त्रासदायक जाईल याचा आपण अभ्यास करत आहोत. सर्वप्रथम गुरु महाराजांची अंतर्दशा येईल. गुरु महाराज या पत्रिकेत 15 अंशावर आहे, म्हणजे ते रवीच्या कक्षेत आहे. गुरु आणि रवी हे मित्र ग्रह असल्यामुळे हे गोचर गुरु महाराजांना सुखावणारं आहे. परिणामी जातकाला या अंतर्दशेचं फळ सुखावणारं मिळू शकतं. गुरु महाराजानंतर शनी महाराजांची अंतर्दशा जातकाला लागेल. शनी या पत्रिकेत 2 अंशावर आहे, त्यामुळे ते स्वकक्षेतून प्रवास करीत आहेत. बुध आणि केतू या पत्रिकेत 7 अंशावर आहे आणि ते गुरु महाराजांच्या कक्षेतून प्रवास करीत आहेत. बुध आणि गुरु हे आपसात मित्र नाहीत, किंबहुना केतू आणि गुरु देखील मित्र नाहीत. त्यामुळे या काळात प्रगतीचा वेग कुठेतरी मंदावण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्राची अंतर्दशा लागेल. शुक्र 6 अंशावर आहे, म्हणजे शुक्र देखील गुरु महाराजांच्याच कक्षेत आहे. शुक्र आणि गुरु हे आपसात शत्रुग्रह मानले जातात, कारण गुरु म्हणजे देव गुरु बृहस्पती आणि शुक्र म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य होय. शुक्र गुरु महाराजांच्या कक्षेत असल्यामुळे या काळात देखील जातकाच्या प्रगतीचा वेग मंदावेल. शुक्राच्या अंतर्दशेनंतर जातकाला रवीची अंतर्दशा लागेल. रवी या पत्रिकेत 11 अंशावर आहे, तिथे मंगळाची कक्षा येते. रवी आणि मंगळ हे आपसात खूप चांगले मित्र आहेत. रवी म्हणजे राजा आणि मंगळ म्हणजे सेनापती. परिणामी मंगळाच्या कक्षेतून प्रवास करणारा रवी जातकाला भरभरून शुभ फळ देईल. इथे पुन्हा जातकाची प्रगती या काळात घडून येईल. रवीच्या अंतर्दशेनंतर चंद्राची अंतर्दशा लागेल. चंद्र 18 अंशावर आहे, म्हणजे तो शुक्राच्या कक्षेत आहे. चंद्र आणि शुक्र यांची एकीकडून मैत्री असते, म्हणजे त्यांचे आपसातील नाते हे समस्वरूपाचे आहे. या पत्रिकेत चंद्र शुक्राच्याच राशीत बसलेला आहे, त्यामुळे जातकासाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा असेल. त्यानंतर मंगळाची अंतर्दशा येते. मंगळ या पत्रिकेत 11 अंशावर आहे, ती त्याची स्वतःची कक्षा आहे. परिणामी या काळात पुन्हा जातकाच्या प्रगतीला वेग प्राप्त होईल. त्यानंतर राहूची अंतर्दशा येते. राहू 7 अंशावर असून व्ययस्थानात आहे आणि तो पुन्हा शत्रूच्या कक्षेत आहे. त्यामुळे तो काळ जातकाला म्हणजे महादशेच्या 16 वर्षामधील शेवटचा काळ हा जातकासाठी संघर्षाचा राहू शकतो. तरी देखील 16 वर्षापैकी 14 वर्ष जातकाची अत्यंत उत्तम प्रगती झालेली असेल. थोडक्यात आपण गुरु महाराजांच्या महादशेत अंतर्दशेनुसार बदलणारी फळं याचा अभ्यास केला. मात्र अंतर्दशा, महादशा आणि गोचर याचं एकत्रीकरण करणं आवश्यक आहे, कारण कोणत्याही जातकाला फळ केव्हा मिळेल, एखादी घटना केव्हा कळेल, जेव्हा या दोन्ही गोष्टी पाहिल्याशिवाय आपण जातकाला सांगू शकत नाही. त्या दोन गोष्टी म्हणजे महादशा आणि गोचर. त्यातला आपण महादशा आणि अंतर्दशेचा विभाग समजून घेतला की 16 वर्षाच्या महादशेत अंतर्दशेप्रमाणे फळांमध्ये कसे बदल होतील. आता या 16 वर्षाच्या महादशेत
गुरु महाराजांच्या गोचरप्रमाणे कसं बदल होतील ते आपल्याला बघायचे आहे, समजून घ्यायचे आहे. त्यामुळे पुढील भागात देखील आपण याच पत्रिकेचा पुन्हा अभ्यास करणार आहोत. गुरु महाराजांची 16 वर्षाची महादशा जातकाला फळ देताना गोचरप्रमाणे कोणत्या पद्धतीने बदल घडून आणेल हे बघावयाचं आहे. अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून काही विविध विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करीत असताना पत्रिका डोळ्यांसमोर ठेवू. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.